नमस्कार, ठाणे वैभवच्या संपूर्ण आरोग्यम या कार्यक्रमात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जसं आपल्याला माहिती आहे की आपण या कार्यक्रमात आरोग्याशी निगडीत अनेक विषयांवर आपण चर्चा करीत असतो, तर आपण डोळ्यांच्या एका आजाराबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे आहे काचबिंदू किंवा आपण त्याला ग्लोकोमा देखील म्हणतो. ग्लोकोमा, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा एक सायलेंट थीफ आहे, एक सायलेंट किलर आहे ऑफ आर विजन, आणि त्यामुळे खूप आपल्याला काळजी घ्यायची असते या आजाराची. आणि त्यामुळे रेग्युलर चेकअप किंवा त्याचे ट्रीटमेंट्स काय आहेत, तर त्याचं काय काय आपले उपचार अव्हेलेबल आहेत, तर ते जाणून घेणं अति आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपण आज ईशा नेत्रालय मधल्या डॉक्टर उत्तरा मोरे यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम डॉक्टर उत्तरा, आपलं ठाणे वैभवमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद मला ठाणे वैभवमध्ये बोलवल्याबद्दल. डॉक्टर, आम्हाला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची, कारण काचबिंदू ग्लोकोमा हा काही नवीन नाही सगळ्यांसाठी, पण तरी हा नेमका काय असतो त्याबद्दल काय आम्हाला तुम्ही सांगू शकाल? नक्कीच, मला काचबिंदू नक्की नेमकं म्हणजे काय हे सांगायला तुम्हाला खूपच आवडेल, कारण जरी हा आजार नवीन नसला तरी त्याबद्दल खूप कमी लोकांना ऍक्च्युअल माहिती असते की बाबा यात नक्की काय होतं. आणि तुम्ही अगदी अगदी म्हटलात तसं की हा अगदी छुप्या पावलांनी, हळू चोर पावलांनी येणारा आजार आहे आणि हळूच आपली दृष्टी चोरून नेणारा आजार आहे, की ज्यात आपल्याला कळत पण नाही की आपली दृष्टी कमी कधी झाली, म्हणून त्याबद्दल माहिती असणं जास्त आवश्यक आहे. तुम्ही म्हणालात तसं ह्या आजारात म्हणजे काचबिंदू किंवा ग्लॉकोमा किंवा ज्याला हिंदीमध्ये आपण काला मोतिया किंवा काला पाणी असं पण म्हणतात, गुजरातीत त्याला झामर म्हणतात, तर ह्या आजारामध्ये डोळ्यातील जो द्रव पदार्थ असतो ज्याला ऍक्युअस ह्युमर म्हणतो, त्याचं प्रेशर किंवा त्याचा दाब हा वाढतो आणि त्यामुळे डोळ्याच्या मागच्या नसेवरती हळूहळू त्याचा परिणाम होतो आणि आपली दृष्टी कमी होते, किंवा इनफॅक्ट दृष्टी क्षेत्र जे म्हणतो व्हिज्युअल फील्ड जे असतं ते हळूहळू आकुंचन पावतं आणि या संपूर्ण प्रोसेसला आपण काचबिंदू असं म्हणतो. एक्झॅक्टली या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यात तुम्ही हा डोळा आहे, तर त्यात इथे आपलं डोळ्यातलं पाणी तयार होतं आणि इथून या अँगल मधून त्याचा निचरा होतो. ज्या वेळेला कधी हा अँगल छोटा असतो किंवा निचरा होत नाही त्यावेळा डोळ्याच्या आतल्या पाण्याचं प्रेशर वाढतं, कारण पाणी तयार होण्याची प्रोसेस कधीच थांबत नाही, तो पंप तर कायमच चालू असतो आणि ते प्रेशर वाढून हळूहळू ते प्रेशर डोळ्याच्या मागच्या भागात म्हणजे रेटिनावर आणि इन अ वे या ऑप्टिक नर्ववर, ही छोटीशी ऑप्टिक नर्व तुम्ही बघता इथे की एकदम छोट्या छिद्रातून ती बाहेर जाते आणि त्याच्यावर प्रेशर वाढतं आणि ती हळूहळू सुकते आणि त्याचा परिणाम म्हणून दृष्टी कमी होते, त्याला आपण काचबिंदू असं म्हणतो. डॉक्टर, ह्याचं प्रमाण काय आहे, किती टक्के लोकांमध्ये हे आढळतं? भारतातलं आपण टक्केवारी जर म्हणायची झाली तर त्याबद्दल काय सांगाल आणि त्याचे रिस्क फॅक्टर्स देखील काय आहेत? भारतामध्ये सध्या हा 3 नंबरला ब्लाइंडनेस कॉज करणारा आजार आहे, म्हणजे भारतात लोकसंख्येमुळे त्याचं प्रमाण जे आहे टोटल इन्सिडन्स म्हणाल तर जनरली काउंट केल्यानंतर जे स्टडीज आहेत त्याचं सांगतात की 12 दशलक्ष लोकांना आतापर्यंत काचबिंदू ऑलरेडी आहे, डायग्नोस्ड आहे, पण त्यात म्हणजे साधारणपणे 12 ते 13% लोकांना जो ब्लाइंडनेस होतो, ब्लाइंडनेस टोटल 100% पैकी 12 ते 13% लोकांना काचबिंदूमुळे अंधत्व येतं. आणि हे फक्त आहे ना, हे दिस इज टिप ऑफ आइसबर्ग, म्हणजे हे जे आपल्याला दिसतंय ना हे फक्त निदान झालेले पेशंट आहेत, पण निदान न झालेले असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना माहितीच नसतं की हे आपल्याला काचबिंदू झालेला आहे. आणि जनरल पॉप्युलेशनमध्ये इन्सिडन्स म्हणाल तर इट व्हेरीज, म्हणजे ते 2 ते 13% पण त्याचं प्रमाण आहे, वेगवेगळ्या भागात भारताच्या वेगवेगळ्या प्रकारचा काचबिंदू किंवा वेगवेगळ्या प्रमाणात तो आढळतो. हा कुणाला होऊ शकतो? तुम्ही जसं म्हटलात की याचे रिस्क फॅक्टर्स काय, तर 40 वरती हा वयानुसार होऊ शकतो. काही फॅमिलीज मध्ये जेनेटिकली काचबिंदू हा आढळून येतो, सो प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये तो त्याचे जीन्स ट्रान्सफर होऊ शकतो. ज्या पेशंट्सला किंवा ज्या लोकांना डायबिटीस आहे, थायरॉइडचे आजार आहेत, ब्लड प्रेशर आहे, अशांना तो होऊ शकतो. नंतर स्टिरॉइड्स हे जे एक औषध आहे जे आपल्याला बऱ्याचशा आजारांवर ट्रीटमेंट म्हणून वापरावं लागतं, जसं अस्थमा आहे, स्किन कंडिशन्स आहेत, सोरायसिस आहे, ॲलर्जीज आहेत, त्या सगळ्या स्टिरॉइडचा लॉंग टर्म म्हणजे वर्षानुवर्ष, आर्थरायटिसचे लोक साधारणतः की ज्यांचा स्टिरॉइडचा वापर वर्षानुवर्ष होतो त्यांना स्टिरॉइडमुळे सुद्धा हा काचबिंदू, त्याच्या वापरामुळे हा काचबिंदू
होऊ शकतो. असे काही लोक असतात की ज्यांच्या सारखा सारखा चष्म्याचा नंबर बदलतो, त्याचं कारण काजू असू शकतं. डोळ्याला मार लागल्यामुळे, इंजुरीमुळे, सेकंडरी ग्लॉकोमा ज्याला म्हणतो आपण, तो होऊ शकतो. जास्त नंबर म्हणजे खूप हाय मायनस किंवा हाय प्लस नंबर असतात त्यांच्यात हा आढळू शकतो. त्याचप्रमाणे अदर काही मेडिकेशन्स असतात, म्हणजे काही सायकॅट्रिक आजार असतात लाईक अँझायटी, डिप्रेशन, अशी मेडिकेशन लॉंग टर्म घेतलेल्या पेशंटमध्ये सुद्धा हा आजार आढळू शकतो. डॉक्टर, काचबिंदूचे नेमके काय काय प्रकार आहेत, टाइप्स काय, त्याबद्दल काय सांगाल? काचबिंदू हा मुख्यतः चार प्रकारचा आहे. त्यात त्याचे अनेक छोटे छोटे जे आपण सबग्रुप्स म्हणतो ते आढळतात, पण माहिती म्हणून पाहिजे तर चार आहे. पहिला म्हणजे प्राथमिक प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा, की जो वयामुळे 60-70 नंतरच्या पेशंट्समध्ये जो आढळतो, लोकांमध्ये आढळतो, तो प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा, आणि ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. दुसरा आहे तो खूप आक्रमक असतो, अँगल क्लोजर ग्लॉकोमा ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्या डोळ्यातला, मी तुम्हाला मगाशी एक चित्र दाखवलं होतं तसं, की पाण्याचा निचरा होणारा अँगल एकदम छोटा झाला, कमी झाला, क्रिटिकली नॅरो झाला, तर अचानक डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि तेवढी त्याची रिस्क पण जास्त असते, तो अँगल क्लोजर ग्लॉकोमा. तिसरा म्हणजे जन्मतः लहान मुलांमध्ये आढळणारा जो काचबिंदू असतो, तो कंजनायटल ग्लॉकोमा. आणि चौथा म्हणजे हे बाकीचं, म्हणजे मार लागल्यानंतर, डोळ्याच्या ऑपरेशन्स नंतर, रेटिनाच्या ऑपरेशन्स नंतर, स्टिरॉइड घेतल्यानंतर किंवा थायरॉइड डायबिटीस याच्यामुळे होणारा जो काचबिंदू असतो, तो सेकंडरी ग्लॉकोमा, दुय्यम प्रकारचा ग्लॉकोमा. असे त्याचे मुख्यतः चार प्रकार आहेत. ह्याचे प्रकार तर आम्हाला कळाले, पण नेमका कोणाला एखाद्याला काचबिंदू आहे, ग्लोकोमा आहे, आणि कुठल्या प्रकारचं आहे, ह्याचं निदान कसं काय होतं? हा मात्र प्रश्न एकदम छान आहे, कारण साधारणपणे मी तुम्हाला म्हणतो तसं, हा सायलेंट किलर आहे, ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम हा जो ओपन अँगल ग्लॉकोमा आहे, याच्यात सुरुवातीला लोकांना काहीही सिम्पटम नसतात. सो इट इज प्युअरली टोटली असिम्प्टमॅटिक, म्हणजे जोपर्यंत आपण जाऊन डॉक्टरकडे डोळ्यांचा चेक करत नाही तोपर्यंत हे समजणं फार अवघड आहे. आणि त्याच्यात हळूहळू दृष्टी कमी होते, त्यामुळे एका डोळ्याची दृष्टी हळूहळू कमी झाली तरी लगेच दुसरा डोळा देवाने आपल्याला दिलाय, त्यामुळे लगेच लक्षात येत नाही लोकांच्या की बाबा आपली दृष्टी कमी होतीये किंवा दृष्टीक्षेत्र आकुंचन पावतंय, हे कळून येत नाही. हा आजार जेव्हा त्याच्यात 30-40% दृष्टीचं क्षय होतो किंवा विजन लॉस होतो, त्याच्यानंतरच पेशंटला जाणवायला लागतं रोजच्या आयुष्यात की अरे काहीतरी कमी दिसतंय किंवा काहीतरी होत आहे. आणि त्यावेळा साधारणपणे पेशंट आपल्याकडे येतात आणि पुढे जर त्याच्यानंतरही ट्रीटमेंट झाली नाही तर मात्र त्याच्यात आपल्याला पुढे पूर्णपणे अंधत्व येऊ शकतं. अक्यूट अँगल क्लोजरमध्ये मात्र असं होत नाही. पेशंटला सिव्हिअर एकदम खूप अचानक डोळ्यात दुखायला लागतं, डोळा लाल होतो, डोळा सुजतो, डोळ्यासमोर म्हणजे लाईट समोर वलय येतात लाईटच्या आजूबाजूला इंद्रधनुष्यासारखी, आणि त्यावेळेला पेशंटला उलट्या, वॉमिटिंग हे सगळं होऊ शकतं. आणि असा जो काचबिंदू प्रेझेंट होतो तो इमर्जन्सी म्हणून प्रेझेंट होतो आणि त्याला अक्यूट अँगल क्लोजर ग्लॉकोमा असं म्हणतो. तो इतका आक्रमक असतो की त्याच्याने तो जर कंट्रोलमध्ये आपण आणला नाही, त्याचा जर प्रेशर आपण कंट्रोल लगेच ताबडतोब त्याची ट्रीटमेंट केली नाही, तर दृष्टी सुद्धा गमावू शकतो विदिन आवर्स टू डेज. सो इतका तो आक्रमक असतो. याचं निदान करताना साधारणपणे चार टेस्ट आपण करतो. एक म्हणजे टोनोमेट्री, दुसरं म्हणजे ऑफ्थाल्मोस्कोपी, पेरिमेट्री आणि गोनिओस्कोपी. सोप्या भाषेत सांगायचं तर इथे तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे हे मशीन आहे आपलं मशीन टोनोमीटर, याच्याने आपण डोळ्याचं प्रेशर चेक करतो आणि ते दर वेळेला त्याचं मॉनिटरिंग करतो. डोळ्याचं प्रेशर लिहून ठेवलं जातं पेशंटच्या डॉक्युमेंट्समध्ये आणि त्याच्यातनं आपल्याला आयडिया येते की अंदाज येतो की पेशंटच्या डोळ्याचं प्रेशर किती कंट्रोलमध्ये आहे, ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे का, की आपल्याला ट्रीटमेंटमध्ये काही बदल करायचे आहेत का. ऑफ्थाल्मोस्कोपीमध्ये डोळ्याची नस आम्ही बघतो आणि त्याला मॉनिटर करतो की ही मागची नस आपली डोळ्याची अशी दिसते की याच्यात साधारण हा काचबिंदूमध्ये मधलाच हा फोटो आहे का, काचबिंदूच्या पेशंटचाच नसेचा फोटो आहे. तिसरं म्हणजे गोनिओस्कोपी, की ज्याच्यात लेन्सनी आपण डोळ्यात लेन्सनी चेक करतो की त्या अँगलमध्ये किती जागा आहे, डोळ्याचा पाण्याचा निचरा प्रभावीपणे होतोय का. त्याच्या पुढचं म्हणाल तर हे पेरिमेट्री म्हणजे व्हिज्युअल फील्ड टेस्टिंग. याच्यामध्ये आपण पेशंट या हे मशीन आहे व्हिज्युअल फील्ड टेस्टिंगचं, त्याच्यात डोकं ठेवून टर्न बाय टर्न एकेका डोळ्याचं व्हिज्युअल फील्ड म्हणजे दृष्टिक्षेत्र ज्याला म्हणतो त्याचा तपासतो. त्याचा साधारणपणे रिपोर्ट हा असा असतो. आता ह्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघाल तर ह्या पेशंटला हा वरचा भाग दिसतच नाहीये,
सो अशा प्रकारे आपल्याला कळतं. तो या टेस्ट जनरली आम्ही 6 महिने किंवा 1 वर्षभरात एकदा पेशंटनुसार ह्या बदलतात त्याचे प्रोटोकॉल्स, पण तशी करायला लागते सो दॅट आपल्याला कळतं की ट्रीटमेंट योग्य चालली आहे की नाही. एकदा हे निदान झाल्यानंतर मग ऑफकोर्स उपचार घ्यायचे असतात, पण हे उपचार किंवा ही जो ट्रीटमेंट आहे ती किती क्लिष्ट आहे, किती रिस्की आहे, म्हणजे त्याबद्दल काय सांगू शकाल? क्लिष्ट किंवा रिस्की म्हणण्यापेक्षा जर योग्य वेळी काचबिंदूचं निदान झालं तर सुरुवातीची ट्रीटमेंट ही फक्त आयड्रॉप्सच्या प्रमाणात स्वरूपात असते, जेणेकरून आयड्रॉप सकाळ संध्याकाळ किंवा एकदा दिवसातनं रात्री अशा प्रकारे त्याची सुरुवात होते आणि हळूहळू त्याचं प्रेशर आपण कंट्रोलमध्ये डोळ्याचं आणतो. त्या त्या प्रत्येक पेशंटसाठी काय टार्गेट करायचं हे त्या पेशंटची नस, त्याचं व्हिज्युअल फील हे सगळं असेस करून ठरवलं जातं की त्याच्यासाठी योग्य ड्रॉप्स कुठले आहेत. बरं, दुसरे ऑप्शन्स म्हणजे आयड्रॉप्सनी कंट्रोल नाही झालं प्रेशर तर काही लेझर्स असतात जे काचबिंदूसाठी खास करावे लागतात. ही लेझर ट्रीटमेंट केल्याने सुद्धा डोळ्याचं प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. अनफॉर्च्युनेटली काही वेळेला ड्रॉप्स आणि लेझर्सनी सुद्धा प्रेशर कंट्रोलमध्ये येत नाही. अशा वेळेला काचबिंदूची जी सर्जरी आहे, काचबिंदूचं जे ऑपरेशन आहे, ट्रॅबेक्युलेक्टमी ज्याला आम्ही म्हणतो, असं सुद्धा ऍडवाइस करायला लागतं आणि त्यानंतर मग प्रेशर कंट्रोलमध्ये येतो. सो क्लिष्ट म्हणजे लोकांना या सर्जरीची भीती वाटते, पण मोस्ट ऑफ द टाइम मेडिकली म्हणजे ड्रॉप्स आणि लेझर्स यांनी सुद्धा 50-60% पेशंटचा काचबिंदू कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि त्याची योग्य ट्रीटमेंट होऊ शकते. 10-20% लोकांना का म्हणते सर्जरी लागते, कारण जे बाकीचे म्हणजे जे जन्मता होणार आहेत काचबिंदू, इट इज प्युअरली सर्जिकल ग्लॉकोमा, त्याच्यात काचबिंदूची सर्जरी लागतेच. किंवा काही दुसरे सेकंडरी ग्लॉकोमा आहेत त्याच्यात काचबिंदूच्या सर्जरी शिवाय पर्याय नसतो. पण मोस्ट ऑफ द म्हणजे जो कॉमनली होणारा काचबिंदू आहे प्रायमरी ओपन अँगल, त्याच्यात ड्रॉप्सनी बऱ्यापैकी म्हणजे 10-15 वर्ष ट्रीटमेंट सुद्धा ड्रॉप्सनी होऊ शकते. फक्त क्लिष्टता कुठे आहे तर हा डायबिटीस सारखा आजार आहे, म्हणजे याची ट्रीटमेंट असं 2-4 महिने ड्रॉप्स घेतले आणि चला माझा काचबिंदू बरा झाला असं काही मात्र आपण करू शकत नाही. त्याला डायबिटीस सारखं आयुष्यभर लाईफ लॉंग ट्रीटमेंट आहे. त्यामुळे मी लोकांना नेहमी सांगते की यु नो आता आपण आयुष्यभर भेटणार आहोत दर 3-4 महिन्यांनी, कारण आपल्याला ते प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचंय आणि आपलं मेन एम असं आहे की तुमची दृष्टी तुमच्या आयुष्यापर्यंत टिकवायची आणि त्यासाठी आपल्याला त्याची ट्रीटमेंट एवढी लॉंग ड्युरेशनची आवश्यक आहे. सो दॅट हा एक क्लिष्ट पार्ट आहे आणि त्याच्या म्हणजे बिकॉज ऑफ द लॉंगेस्ट ट्रीटमेंट लाईफ टाईम ट्रीटमेंट द कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट इज ऑल्सो अन इश्यू इन द ट्रीटमेंट बिकॉज इट्स अ कॉस्टली डिसीज व्हॉट आय से. ओके ओके डॉक्टर, काचबिंदू आणि मोतीबिंदू मधला नेमका फरक काय आणि हा एकत्र पण होऊ शकतो का, असे देखील अनेकांचे प्रश्न असतात, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. मोतीबिंदू म्हणजे काय होतं तर हा आपल्याकडे डोळा आहे, आर्टिफिशियल आय तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे, हा आपल्याकडे डोळा आहे, हा डोळ्याचा पुढचा भाग आहे आणि हे त्याच्यामधलं लेन्स आहे. तुम्हाला दिसतंय हे लेन्स? हो हो हो. हे लेन्स आता हे ट्रान्सपरंट आहे म्हणून ते काळं दिसतंय, ठीक आहे. हे आपली बाहुलीत आहे जेव्हा आपल्याला बाहुली काळी दिसते बरोबर. आता हे जेव्हा लेन्स आहे हे जेव्हा गडगुळ होतं आणि जे मी आता ठेवते इथे त्याला म्हणतात मोतीबिंदू. इट इज ऍज सिम्पल ऍज दॅट. हे गडगुळ झालेल्या लेन्समुळे आपली दृष्टी कमी होते आणि हे आपल्याला लाईट रेज किंवा जी आपल्याला जी गोष्ट बघायची आहे ती आपल्या त्याचे रेस रेटिनापर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून आपल्याला त्याला मोतीबिंदूला काढावं लागतं. मोतीबिंदू काढून टाकता येतो ऑपरेशनने, पण काच बिंदू हा काही असा बिंदू नसतो की डोळ्यातनं काढून टाकता येईल. मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं तसं डोळ्यातल्या पाण्याचा निचरा होण्याचा जो पंप आहे त्याच्यात बिघाड झाला की त्याला काचबिंदू म्हणतात. त्यामुळे हे दोन टोटली वेगवेगळे आजार आहेत, पण ते एकत्र होऊ शकतात का? हो. मोतीबिंदू झालेला असताना काचबिंदू होऊ शकतो का? तर येस, मोतीबिंदू खूप वाढल्याने पण काचबिंदू होऊ शकतो. खूप वर्ष मोतीबिंदू तसाच ठेवला तो काढला नाही तरी सुद्धा काचबिंदू होऊ शकतो. किंवा काचबिंदू असणाऱ्या माणसाला पण मोतीबिंदू होऊ शकतो आणि मोतीबिंदू असलेल्या माणसाला पण काचबिंदू होऊ शकतो. सो त्याची योग्य प्रकारे वेगवेगळी किंवा एकत्र ट्रीटमेंट पेशंटच्या कंडिशननुसार करावी लागते.
एखाद्याला ग्लोकोमा किंवा काचबिंदू झाला तर नेमक्या कशा पद्धतीने काळजी एखाद्या पेशंटनी घेतली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? एखाद्याला काचबिंदू किंवा ग्लोकोमा झाला तर महत्त्वाचं म्हणजे पहिले त्याचं निदान. आता तुम्ही ऑलरेडी तुम्ही म्हणताय की त्याला काचबिंदू झालाय, सो निदान पार्ट तर पार पडलाय, पण बरोबर. त्याच्या पुढे काय? सो एकदा आपली ट्रीटमेंट चालू झाली की त्याच्यानंतर दर 3 ते 4 महिन्यांनी काचबिंदूच्या स्पेशलिस्टकडे, नसेल शक्य तर नॉर्मल जनरल ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे जाऊन फॉलोअप व्हिजिट इज व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ग्लॉकोमा. कारण आपण म्हणतो ना, हा चोर पावलांनी येतो, तर ती चोर पावलं ओळखता आली पाहिजेत ना. म्हणून वर्षातनं कमीत कमी 3 ते 4 व्हिजिट्समध्ये त्यांचं डोळ्याचं प्रेशर, गोनिओस्कोपी, ज्या टेस्ट मी सांगितल्या त्याचं रेकॉर्डिंग करून त्याच्यावर ना आपल्याला जजमेंट येऊ शकतं की एक म्हणजे आपल्याला काचबिंदूची जी ट्रीटमेंट चालू आहे ती योग्य आहे का, त्याने आपल्या डोळ्याचं प्रेशर कंट्रोलमध्ये आहे का, आपलं व्हिज्युअल फील्ड जे टेस्टिंग करतो आपण पेरिमेट्रीने ते स्टेबल आहे का, आणि आपली नजर स्थिर आहे का. जर ह्या सगळ्या गोष्टी फॉलोअप व्हिजिटला चेक झाल्या आणि त्या सगळ्या इफ दे ऑल फॉल इन प्लेस, तर आपली दृष्टी तशीच्या तशी आयुष्यभर मेंटेन राहू शकते. समजा एखाद्या वेळेला प्रेशर वाढलंय किंवा काही दुसऱ्या आजारांमुळे त्याच्यात बदल करावा लागला किंवा ड्रॉप्सची अलर्जी झाली, तर ते या व्हिजिट्समुळेच तुमचे डॉक्टर तुम्हाला ड्रॉप्स बदलून देऊ शकतात, ड्रॉप्स वाढवू शकतात किंवा त्या योग्य प्रकारे त्याची ट्रीटमेंट त्या त्या वेळेला करू शकतात. सो लॉंग टर्म व्हिजनसाठी, व्हिजन प्रिझर्व करण्यासाठी फॉलोअप इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ग्लॉकोमा ट्रीटमेंट. याच्यात तुम्ही स्लाइडवर बघू शकतात की मी 3 गोष्टी अजून म्हटल्या आहेत. एक म्हणजे ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग, त्याचा अर्थ असा होतो की मोस्ट ऑफ द पेशंट्स हा मला काहीच होत नाहीये डोळ्याला, तर मी का जायला पाहिजे डॉक्टरकडे. बरोबर. पण काचबिंदू मी म्हटलं तसं 2 ते 13% जनरल पॉप्युलेशन मध्ये आढळतो. सो त्याचं निदान होण्यासाठी जर मी 100 नॉर्मल पेशंट बघितले तर त्यातल्या एका काचबिंदूच्या पेशंटचं निदान होऊ शकतं. त्यासाठी त्याला म्हणतो आम्ही ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग. सो दॅट वे इट कॅन बी पिक्ड अप अर्ली आणि त्याची ट्रीटमेंट योग्य वेळी होऊ शकते. दुसरं हा फॅमिली स्क्रीनिंग, म्हणजे ज्यांना काचबिंदूचं निदान झालेलं आहे त्यांना, मी तुम्हाला म्हणलं तसं जेनेटिकली सुद्धा हा आजार पास ऑन होतो. सो त्यांची मुलं, त्यांच्या मुली ज्या साधारण 25 वर्षाची असतील किंवा त्याच्यापेक्षा लहान जरी असतील तरी त्यांनी प्रथमतः एकदा तरी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. त्यांना काचबिंदू नसेल तर मग एक साधारण 2 ते 3 वर्षांनी एकदा, कारण फॅमिलियल आजार असू शकतो. त्यांची भाऊ, त्यांचे भाऊ बहिणी या सगळ्यांनी सुद्धा, म्हणजे कोणी त्याचं सोशल स्टिग्मा म्हणण्यापेक्षा त्यांनी उलट सगळ्या पेशंटनी सांगायला पाहिजे. मी माझ्या सगळ्या पेशंटला सांगते, तुमच्या भावा बहिणींना सगळ्यांना सांगा की मला काचबिंदूचं निदान झालंय, तुम्ही जाऊन चेक करा जिथे असाल तिथे, म्हणजे निदान तुम्हाला असेल तर लवकर कळेल आणि त्याची ट्रीटमेंट लवकर चालू करता येईल. सो व्हॉट इज मोस्ट नीडेड इज अवेअरनेस इन सोसायटी. आणि थँक्यू ठाणे वैभव, कारण ह्या अशा इंटरव्ह्यू मधून खूप लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि त्याच्या निदानाचा रेट, म्हणजे जो डायग्नोस्टिक रेट आहे तो पण वाढतो आणि योग्य लोकांना ट्रीटमेंट मिळू शकते. डॉक्टर, आम्हाला खूप एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही खरं हा एवढा मोठा आणि कॉम्प्लेक्स जो काही आजार आहे त्या तो तुम्ही आम्हाला सांगितला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पण जाता जाता ईशा नेत्रालय मध्ये एखाद्याला ही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नेमका कसा अनुभव येऊ शकतो लोकांना? म्हणजे ईशा नेत्रालय इतर नेत्रालयांपेक्षा कसं वेगळं आहे त्याबद्दल काय सांगू शकाल? नक्कीच. ईशा नेत्रालय तुम्ही म्हणाल तर दोन शब्दात सांगायचं म्हणलं तर ईशा नेत्रालय इज व्हेरी पेशंट फ्रेंडली. म्हणजे इथे जो रुग्ण किंवा आतमध्ये येतो त्याला एका छताखाली डोळ्याच्या सगळ्या सुपर स्पेशालिटी अव्हेलेबल आहेत. तो नॉर्मल पेशंट जरी चष्मा चेक करायला आला तरी त्याला बाकीचे आजार नाही आहेत ना, म्हणजे त्याला काचबिंदू नाही ना, मोतीबिंदू नाही ना, रटिनाचे आजार नाही ना, हे सगळं जे स्क्रीनिंग आहे ते ईशा नेत्रालयमध्ये होतं. आणि समजा एखाद्या पेशंटला काचबिंदू असेल असं आम्हाला शक्यता आली ऑफ्थॉल्मॉलॉजिस्टला, तर त्यांना त्या स्पेशालिटी डॉक्टरकडे पाठवलं जातं आणि त्यांची योग्य ट्रीटमेंट एकाच ठिकाणी, एकाच छताखाली आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्या पेशंटला इथून तिथे, तिथून तिथे जावं लागत नाही. आणि एकदम फ्रेंडली नेचरनी पेशंटच्या कन्व्हिनियन्सनुसार आणि योग्य ती, आणि ती पण वर्ल्ड क्लास, म्हणजे आतापर्यंतच्या अद्ययावत अशी ट्रीटमेंट पेशंटला ईशा नेत्रालयमध्ये मिळते. डॉक्टर थँक्यू, अगदी सविस्तरपणे तुम्ही सगळे मुद्दे मांडलेत ग्लॉकोमाबद्दल. प्रेक्षक हो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही सगळी जी माहिती ती जर आपल्याला आवडली असेल आणि जर आपल्याला पुढे व्हिजिट्स काही करायचे असतील ईशा नेत्रालयामध्ये तर तुम्ही आवर्जून ईशा नेत्रालयाला व्हिजिट द्या.
ईशा नेत्रालय ठाण्यात दोन ठिकाणी आहे, एक मानपाड्याला त्यांचं क्लिनिक आहे, एक नितीन कंपनी म्हणजे पाचपकडीत देखील त्यांचं क्लिनिक आहे, त्याचबरोबर कल्याणमध्ये देखील आहेत. ईशा नेत्रालय हे गेले 20 वर्ष या रुग्णसेवेत कार्यरत आहे आणि ह्या 20 वर्षात 1 लाखपेक्षा जास्त शस्त्रक्रिया देखील त्यांनी केलेल्या आहेत. डॉक्टर उत्तरा, पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार, आपला आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.